आपण मागील व्हिडिओमध्ये होमोफोन्स म्हणजे काय हे पाहिले. आता आपण होमोफोन्सची काही उदाहरणे पाहूया. आता या उदाहरणामध्ये एस यू एन सन, सन म्हणजे सूर्य, आणि एस ओ एन सन म्हणजे मुलगा, या दोन्ही शब्दांचा उच्चार एकसारखा आहे, परंतु अर्थ आणि स्पेलिंग हे वेगळे आहेत, म्हणून याला आपण होमोफोन्स असे म्हणतो. या उदाहरणात आय आय म्हणजे मी, ई वाय ई आय आय म्हणजे डोळा, या दोन्ही शब्दांचा उच्चार एक आहे, परंतु अर्थ आणि स्पेलिंग हे मात्र वेगवेगळे आहेत, म्हणून याला होमोफोन असं म्हणतात. या शब्दांमध्ये एच ए आय आर हेअर, हेअर म्हणजे केस, एच ए आर ई हेअर, हेअर म्हणजे ससा, या दोन्ही शब्दांचा उच्चार एक आहे, परंतु अर्थ आणि स्पेलिंग वेगवेगळे आहेत, म्हणून हा होमोफोन्स होतो. या शब्दांमध्ये डी ई ई आर डियर म्हणजे हरिण, आणि डी ई ए आर डियर म्हणजे प्रिय, या दोन्ही शब्दांचा उच्चार एक, परंतु अर्थ आणि स्पेलिंग हे वेगवेगळे आहेत, हाही होमोफोन्स होतो. या शब्दात एम ए आय एल मेल म्हणजे संदेश, आणि एम ए एल ई मेल म्हणजे पुरुष जातीचा उल्लेख, या दोन्ही शब्दांचाही उच्चार मेल मेल असा होतो, परंतु याचा अर्थ आणि स्पेलिंग हे मात्र वेगवेगळे आहेत, म्हणून हा होमोफोन्स आहे. या शब्दात एम ई ए टी मीट म्हणजे मटन, आणि एम ई ई टी मीट म्हणजे भेटणे, या दोन्ही शब्दांचा उच्चार मीट मीट असा होतो, म्हणून हा होमोफोन्स होतो. या शब्दात डब्ल्यू ए आय टी वेट, वेट म्हणजे वाट पाहणे, आणि डब्ल्यू ई आय जी एस टी वेट, वेट म्हणजे वजन, या दोन्ही शब्दांचाही उच्चार वेट वेट असा होतो, म्हणून हा होमोफोन्स आहे. यात डब्ल्यू ई ए के वीक म्हणजे कमजोर, आणि डब्ल्यू ई ई के वीक म्हणजे आठवडा, या दोन्ही शब्दांचाही उच्चार वीक वीक असा होतो, म्हणून हा होमोफोन आहे. यात ए टी ई एट म्हणजे खाल्ले, ई आय जी एच टी एट, एट हा अंक आहे, यांचा उच्चार एट एट असा होतो, म्हणून हाही होमोफोन आहे. यात डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे, आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर, या दोन्ही शब्दांचा उच्चार राईट राईट असा होतो, म्हणून हे होमोफोन आहे. टुडे वी लर्न होमोफोन्स. थँक्यू.